नमस्कार मंडळी मंडळी सर्वप्रथम म्हणजे सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या म्हणजेच दोन हजार तेवीसच्या आपल्या सगळ्यांना ज्योतिष कट्टाच्या वतीने अनेक शुभेच्छा मंडळी आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत धनू म्हणजे राशी चक्रातल्या नवव्या राशीसाठी वर्ष दोन हजार तेवीस कसं राहील अगदी थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाचे मुद्दे यावर आपण माहिती घेणार आहोत कारण दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य प्रत्येक राशीसाठी अगदी स्वतंत्र पद्धतीने माहिती करून घेत असतो त्याचे व्हिडिओ दर महिन्याला रिलीज होतच असतात या दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला ढोबळपणे कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी तर कोणत्या गोष्टींचा होणार आहे लाभ त्यामुळे आपल्याला या वर्षामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींचं नियोजन करायला अतिशय जाणार आहे सोपं मंडळी आपण हे राशी भविष्य जे माहिती करून घेतो आहे ना ते तुमच्या चंद्रकुंडलीनुसार म्हणजे चंद्र राशीनुसार ज्याला आपण जन्मराशी असं म्हणतो तसेच मंडळी हे राशी भविष्य सगळंच्या सगळं आपल्याला तंतोतंत लागू पडेल असं बिलकुल आम्हाला म्हणायचं नाही कारण आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये असलेले ग्रह कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा या वर्षामध्ये या काळात सध्या तुमच्या राशीला सुरू आहे त्याच्यावर हे गोचर ग्रहांचं भ्रमण आपल्याला परिणाम देत असतं हे लक्षात घेऊन जर आपण हे राशी भविष्य पाहत आहे माहिती करून घेत आहे तर निश्चित तुम्हाला मदत मिळेल कारण ढोबळपणे मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम हे निश्चितपणे प्राप्त होतातच मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गूढ विषयातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं ज्या वेळेला प्रकाशन होतं त्याची माहिती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मिळते आणि हो आपल्यालासुद्धा आपल्या कुंडलीचं आपल्या आपल्या घरातील व्यक्तींच्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल वास्तू मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून आपण त्या संदर्भातली माहिती घेऊ शकता आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता ह्या सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण वर्ष दोन हजार तेवीस आपल्या धनुराशीला कसं राहणार आहे याची माहिती घेऊया म्हणजे या नवीन वर्षामध्ये अतिशय महत्त्वाची राशी बा बातमी जी आपल्या राशीसाठी असणार आहे ती म्हणजे शनिग्रहाची सुरू असलेली साडेसात ही वर्षाच्या सुरुवातीलाच समाप्त होत आहे कधी तर सतरा जानेवारी दोन हजार तेवीस सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला शनिग्रह मकर राशीमधून म्हणजे तुमच्या मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करतोय म्हणजेच धनुराशीच्या साडेसातीची समाप्ती करतो आहे त्यामुळे शनीच्या साडेसाती पर्वामध्ये आपण सर्वांनीच अनुभव घेतला असेल की हातात घेतलेलं कोणतंही काम अगदी नव्याण्णव टक्क्यापर्यंत पूर्णत्वाला जात होतं जायचं परंतु काहीतरी कारणांमुळे कुठेतरी एक टक्क्यासाठी काम थांबायचं रखडायचं आणि परिपूर्ण यश मिळायला बराचसा त्रासाचा सामना आपल्या मंडळीला याच्या आधी या, या साडेसातीच्या पर्वामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने करावा लागतच होता मंडळी ही परिस्थिती या वर्षापासून बऱ्यापैकी कमी होताना दिसणार आहे मंडळी शनीची साडेसाती ही आपल्या ऐहिक सामाजिक आर्थिक कौटुंबिक जीवनामध्ये बरंच काही शिकवण्यासाठी येत असते त्यामुळे या साडेसात वर्षामध्ये आपण जे काही समजलं आहात अनुभव घेतलेला आहात त्याचा उपयोग मात्र आपल्याला इथून पुढच्या आयुष्यामध्ये करायचा आहे हे लक्षात ठेवलं ना की यश मानसन्मान आर्थिक प्रगती मिळण्याचे बरेचसे संदर्भ आपल्या आयुष्यामध्ये तयार होताना या वर्षापासून आपल्या राशीच्या सर्व जातकांना स्त्री पुरुष आभार वृद्ध विद्यार्थी सगळ्यांना व्यावसायिक नोकरदार ह्या सगळ्यांना मिळणार आहेत सध्या सुरू असलेले गुरुचं भ्रमण हे मीन राशीमधून सुरू असून एप्रिल दोन हजार तेवीस नंतर गुरुग्रहाचा राशी बदल पाचव्या स्थानातून सुरू होणार आहे त्यामुळे आपल्या कार्याची गती अजून चांगली वाढताना ह्या एप्रिल महिन्यानंतर दिसते गुरुचं केंद्रस्थानातील आणि त्रिकोणस्थानातील भ्रमण हे नेहमी शुभ मानलं जातं म्हणजे जा, आत्ताही गुरु काही अशुभ नाही आहे त्याचा चांगला अनुभव आपल्या राशीला या वर्षामध्ये मिळताना मात्र दिसणार आहे साडेसातीच्या समाप्तीनंतर तेव्हा आपल्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करायला हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे यशस्वी ठरणार आहे वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या राशीचा भाग्येश ग्रह भाग्याचा अधिपती ग्रह म्हणजे रवी हा प्रथम स्थानामध्ये बुधग्रहाबरोबर शुभ असा बुध आदित्य योग तयार करतोय म्हणून वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण आपल्या नियोजित कामाची सुरुवात करू शकता जे जे काही मनामध्ये आपण विचार केलेले आहेत त्या कामाची सुरुवात करण्यासाठी सुरुवातीपासूनच सुरुवात करू शकता व्यापारी वर्गाला हा बुध आदित्य योग व्यापारामध्ये नवीन गुंतवणूक करायला तसेच व्यापाराची वाढ करायला अत्यंत अनुकूल आहे शुभ आहे लाभदायक आहे व्यापाराच्या दृष्टीने आपण काही नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन करणार असाल तर अवश्य करा ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी भागीदारीचा आपला व्यवसाय सुरू करायला तसेच ज्यांचा व्यापार सरकारी क्षेत्राशी संबंधित आहेत म्हणजे सरकारी टेंडर मिळवणं वगैरे तर तो, तो वाढवायला आणि सरकारी नवीन टेंडर्स मिळवायलासुद्धा हे वर्ष आपल्या राशीला लाभदायक राहणार आहे व्यापारी मंडळींना त्यामुळे अवश्य त्या दृष्टीने त्या पद्धतीने आपल्या कामाचं नियोजन मात्र आधीपासूनच करायला हरकत नाही सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर या काळामध्ये रवी आपल्या राशीला भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करताना दिसतोय त्यामुळे सरकारी कामाचं किंवा प्रस्थापित एखाद्या मोठ्या कंपनीच्या कामाचं मोठं टेंडर आपल्या कंपनीला मिळण्याचा आपला जर प्रयत्न असेल तर तो, तो या काळामध्ये जरूर वाढवा याच काळामध्ये आपल्या कामानिमित्ताने काही मोठ्या आणि वरिष्ठ अधिकारी वर्गाशी जे काही संबंध आहेत ते चांगले संध संबंध निर्माण होण्यास सुद्धा मदत मिळेल संधी मिळेल अवश्य या संधीवर लक्ष ठेवा शिवाय हा बुधादित्य योग आणि शनी गुरुग्रहाचं या वर्षातील आपल्याला मिळणारं सहाय्य पाहता जी मंडळी सामाजिक राजकीय आणि धार्मिक का कार्यामध्ये कार्यरत आहेत आधीपासून आहेत किंवा नव्याने प्रवेश करायचा आहे त्यांना आपल्या कार्याच्या माध्यमातून काही नवीन चांगल्या संधी मिळण्यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूलता दाखवत आहे त्यामुळे आपण आपल्या कामाकडे शंभर टक्के लक्ष आत्तापासूनच द्यायला सुरुवात करावी प्लॅनिंग करायला सुरुवात करावी योग्य मार्गदर्शन घ्यायला सुरुवात करावी या वर्षातील ऑगस्ट ते सप्टेंबर या काळामध्ये आपल्या भाग्योदयाचे योग सुरू होत आहेत चांगलं यश प्रत्यक्ष पदरात पडायला मिळेल तेव्हा तयारीला राहा आणि तयारीला लागा सुद्धा कारण भाग्याला कार्याची आणि परिश्रमाची जोड ही लागतेच नाहीतर भाग्य जास्त काळ टिकून राहत नाही आपल्या संतांनी सांगितलेला हा विचार अगदी अध्यात्मामधला सगळ्यांनाच अनुभवाचा आहे तेव्हा हा विसरून चालणार नाही तसेच चांगल्या वेळेचा सदुपयोग करून घेण्यासाठी सुद्धा कामाचं योग्य आणि परिपूर्ण असं नियोजन अवश्य आपल्या राशीच्या जातकांना या वर्षामध्ये महत्वाचं ठरणार आहे धनु ही आग्नी तत्वाची क्षत्रिय तेजाशी पुरुष स्वभावाची राशी असल्यामुळेच कामामध्ये बौद्धिक क्षेत्रामध्ये उत्तमच समजली जाते परंतु द्विधा मनस्थितीची ही राशी असल्यामुळे बऱ्याचदा योग्य संधीचा फायदा पदरात पाडून घेताना गोंधळाच्या परिस्थितीवर मात्र फार काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागतं आपल्या राशीच्या मंडळींना म्हणूनच मंडळी ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये सध्या गुरू शनी असे। गुरु आणि ग्रहाची आंतरदशा असेल महादशा असेल सुरू असेल तर अशा जातकांनी अवश्य गुरुग्रह शांती करून घ्यावी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी ओम गुरवे नमः ओम गुरवे नमः या मंत्राचा पाठ रोज एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवावा तसेच ज्यांना पुष्कराज किंवा मानिक यापैकी कोणतंही रत्न धारण करण्यास आपल्या मूळ कुंडलीनुसार आपल्या गुरुजींनी ज्योतिषांनी सांगितलं असेल तर अवश्य योग्य मार्गदर्शन पुन्हा एकदा व्यवस्थित घेऊन शुभमुहूर्त पाहून आपण धारण करू शकता तसेच गुरुग्रहाची सदैव साथ मिळण्यात राहण्यासाठी आपल्या पूजा स्थानामध्ये गुरुग्रह यंत्र आणि सर्व कार्यसिद्धी यंत्र अवश्य ठेवावं त्याचं रोज दर्शन घेणं हे आपल्याला जास्त फायदेशीर ठरतं या वर्षामध्ये आपल्या राशीला शुक्रग्रहाची साथ उत्तम मिळत राहणार असल्यामुळे त्या अनुषंगाने नोकरदार मंडळींचा जर विचार केला तर नोकरदार मंडळींना नवीन नोकरी मिळवणं नोकरीमधील बदल करणं परदेशामध्ये नोकरी मिळवणं अशा कामासाठी अशा निर्णयासाठी पंधरा फेब्रुवारी ते दोन मे या कालखंडात जास्त जोरकस प्रयत्न करणं उत्तम राहणार आहे काही संधी या काळात आपल्याला दिसत आहेत आणि याच काळात काही महागड्या गोष्टींची खरेदीसुद्धा होईल तर गाडी घर घेण्याचे योगसुद्धा याच काळात आपल्या राशीच्या मंडळींना संभवत आहेत ज्यांच्या मा मनामध्ये याबद्दल प्लॅनिंग आधीपासूनच सुरू असेल त्यांनी अवश्य अशी जर संधी मिळाली तर आपला हा निर्णय घ्यायला बिलकुल हरकत नाही शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन राहतं घर दुकान अशा ठिकाणी गुंतवणूक म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर या वर्षात आपल्या राशीला मंगळ बुध शनी या ग्रहांची साथ उत्तम मिळत आहे चांगली मिळत आहे लॉंग टर्मसाठी अशा ठिकाणी अवश्य गुंतवणुकीचा विचार या वर्षात करू शकता हा पर्याय आपल्यासाठी उत्तम योग साधतो आहे तसेच मनासारखं राहतं घर जर शोधत असाल तर त्याचा योग सुद्धा आपल्या राशीला विशेष करून एकवीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये निर्माण होते आहे म्हणजे त्यापासून आणि ज्यांना आपल्या जुन्या राहत्या घराची विक्री करायची असेल तर अवश्य एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस नंतर आपल्या या राहत्या घराच्या विक्रीच्या संदर्भातला कामाचा वेग मात्र वाढवायचा आहे मात्र सोळा मार्च ते एकतीस मार्च पंधरा दिवसाचा कालखंड आहे या काळामध्ये घरासंदर्भातले कोणतेही निर्णय जे घ्यायचे असतील खरेदी विक्री गुंतवणूक सावधानता मात्र ठेवायची कारण फसवणुकीचे योग दिसत आहेत तसेच या काळामध्ये कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून आर्थिक निर्णय घ्यायचे नाहीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता या वर्षामध्ये गुरुग्रहाची सात आहेच आणि शनीची साडेसात सुद्धा संपलेली आहे तेव्हा अपेक्षित यश मिळवण्यासाठी गरज आहे ती फक्त आपल्याच प्रयत्नांची त्यामुळे प्रयत्न वाढवा आणि यश मिळवा सुंदर साथ मिळते आहे ग्रहांची ज्यांना कायदा न्यायव्यवस्था शिक्षण म्हणजेच शिक्षण व्यवस्था प्राध्यापक म्हणा शिक्षक म्हणा हॉटेल मॅनेजमेंट बँकिंग फायनान्स आय टी अशा क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे अशा धनुराशीच्या विद्यार्थ्यांनी विशेष लाभाची संधी या वर्षात निर्माण होते त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आपण अभ्यासक्रम निवडू शकता आधुनिक तंत्रज्ञान कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रोबॅटिक इंजिनिअरिंग स्पेस सायन्स अशा क्षेत्रात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी अवश्य या वर्षामध्ये मिळालेल्या या संधीचं सोनं करायला वाव अतिशय सुंदर आहे एप्रिल दोन हजार तेवीस नंतर बदलणारा गुरु पाचव्या घरामध्ये येतोय पंचम स्थानामध्ये जे संतती नियोजन विवाह अशा विषयात निर्णय घ्यायला आपल्या राशीच्या मंडळींना शुभ आणि अनुकूल राहत आहे तसेच मुलांच्या शिक्षणासंदर्भात आपण पालक असाल तर महत्त्वाचे निर्णय पक्के करायलासुद्धा उत्तम राहणार आहे त्यामुळे विवाह इच्छुक मंडळींनी या काळामध्ये आपल्या विवाहाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न मात्र अवश्य जोरकसपणे वाढवायचे आहेत शेअर मार्केटचा विचार केला तर शेअर मार्केटमध्ये या वर्षामध्ये एफ एम सी जी ऑटो इन्फ्रा ऑइल स्टील बँकिंग आय टी ह्या सेक्टरमध्ये जास्त फायदा मिळण्याचे योग तयार होत आहेत तेव्हा तिकडे लक्ष द्यायला हरकत नाही नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायला सुद्धा हे वर्ष उत्तम आहे नवीन डिमॅट अकाउंट सुद्धा आपण या वर्षामध्ये सुरू करू शकता अगदी आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे त्यामुळे गुंतवणुकीचे पर्याय निर्माण होत आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये तसे हे वर्ष आपल्याला राशीला उत्तमच राहत आहेत तरीसुद्धा जुन्या आजारांपासून म्हणजे त्या जुन्या आजार काही असतील आपल्याला काही असतील तर सोळा मार्च ते एकतीस मार्च आणि दहा मे ते तीस जून या काळात जरा या आजारावर लक्ष ठेवा धनुराशीमुळे पायाची जी दुखणी आहेत आपली राशी धनु असल्यामुळे पायाची दुखणी पित्ताचा त्रास याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका मंडळी हे होतं आपल्या धनुराशीचं वर्ष दोन हजार तेवीसमधलं वार्षिक राशीफळ दर महिन्याचं मासिक राशीफळ माहिती करून घेण्यासाठी जे आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित असतं अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा विषय आवडत असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपण या दर महिन्याचं नियोजन या राशीच्या माध्यमातून व्यवस्थित करू शकाल मंडळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी मूळ गुरुचरित्रचे सातशे ओव्यांमध्ये रचलेलं सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ सुद्धा आपण वाचू शकता हा ग्रंथ कुणी वाचू शकतात बरं का आता हे सांगण्याचं सा कारण का तर अशा ग्रंथाचं आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नुकतंच शुभ शुभपर्वावर प्रकाशन केले हाच तो ग्रंथ हा ग्रंथसुद्धा जर आपल्याला भारतामध्ये कुठेही हवा असेल तर आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमी आम्ही थमनेलवरती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतोच यावर एकशे एकावन्न रुपये फक्त गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे पोथी भारतामध्ये कुठे मिळेल आणि हीच व्यवस्था केलेली आहे ते म्हणजे चैतन्य लहरी विविध देवदेवतांची मंत्र आणि स्तोत्र संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक ज्याची तिसरी आवृत्तीसुद्धा आता प्रकाशित झालेली आहे असं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला हवं असेल तर अगदी मग प्रमाणे तीनशे एकतीस रुपये नाईन एट नाईन टू 16, वन फाय सिक्स वन सिक्स थ्रीवरती गुगल पे करून आपण घरपोच मागवू शकता मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्तावर शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रत्न रुद्राक्ष स्फटिक तसेच पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी खास करून तयार केलेलं गणेश रुद्राक्ष आणि आपल्या वै ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये कार्यालयामध्ये कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सिद्धी गणेश सरस्वती अशा विविध प्रकारची यंत्रं अभिमंत्रित केली जातात आणि ही सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची असेल किंवा मागवायची असेल तर कृपया प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करा संपर्क करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती फोन करू शकता हा नंबर नेहमीच थमनेलवरती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच असतो म्हणजे याचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लोबा असावा धन्यवाद